नाशिकचा चहा सौ मराठमोळा महाराष्ट्राची ह्या ब्रीद वाक्याखाली मकर संक्रांत आणि नववर्षाच्या निमित्ताने पंचवटी अमृततुल्य चहाच्या पाचव्या नव्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारा, खास करून तरुणांसाठी एकच धास तरुणांचा विकास या तत्वावर पंचवटी अमृततुल्य दिनांक 15 डिसेंबर पासून नाशिक, जालना, पुणे, औरंगाबाद येथे शाखा सुरू आहे. नवीन वर्ष आणि मकर संक्रांती या शुभमुहूर्तावर नाशिक औरंगाबाद रोड मिर्ची हॉटेल शेजारी पंचवटी अमृततुल्याचे उद्घाटन नगरसेवक उद्धव निमसे, धर्मवीर सुनील बागुल, शिवसेना नेते यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचवटी अमृततुल्याचे संचालक व छत्रपती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कदम यांनी नाशिककरांना एकदा चहाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. बघितलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तरुणांना कामाची गरज आहे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये महामारी जे कोरोनासारखी महामारी आली आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा रोजगार गेला, शेतकरी दिशाहीन झाला, त्याचं कुटुंब आर्थिक गाडा चालून आज अवघड झालेलं आहे. आणि अशा वेळेस आपल्या मुलांनी काहीतरी करावं. तरुण घडला देश घडतो, आपण फक्त बोलतो पण तरुणांना कोणी काम देत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तरुणांना काम देण्यासाठी एकच ध्यास, युवकांचा विकास झाला तर कुटुंबाचा विकास होतो. आणि खऱ्या अर्थाने कुटुंब आर्थिक सक्षम करण्यासाठी आम्ही छत्रपती फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पुढे आलो. छत्रपती युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे आम्ही आज या शाखा स्थापन करत आहोत. शेतकऱ्याला आणि धार्मिक स्थळ म्हणजे कृषी बाजार समिती असेल किंवा धार्मिक स्थळ असेल, त्या ठिकाणी फक्त 5 रुपये चहा देऊन त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्याला दिलं त्यांचं काम करत आहोत. धार्मिक ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दिलं देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहोत. पण दुसऱ्या बाजूला बघितलं असेल की या शाखेचे उद्घाटन करत असताना सर्व नाशिककरांचा पाठिंबा भरघोस ठिकाणी मिळत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ही 5वी शाखा या ठिकाणी स्थापन होत आहे. महाराष्ट्रामधून सोलापूर, कोल्हापूर, नानांनी सांगितलं की सोलापूर, कोल्हापूर असेल किंवा औरंगाबाद असेल, संभाजीनगर किंवा जालना असेल, परभणी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्याकडे 176 लोकांनी फ्रँचायसीची मागणी या ठिकाणी केलेली आहे. अतिशय उत्तम आस्वाद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि चहाचा जो म्हणजे आम्ही सांगतो चहा नाशिकचा सो मराठमोळा महाराष्ट्राची, खऱ्या अर्थाने बघा बाबा तुम्ही पंचवटी हे टी जे नाव आहे हे आमच्या चहामध्येच आहे. आणि पंचवटी धार्मिक स्थळ आहे, नाशिकचे ती नाशिकचं हे नाव जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या शाखेचं उद्घाटन आमचे लाडके मार्गदर्शक आदरणीय सुनभाऊ बागुल, माजी शिवसेना जिल्हा प्रमुख, ज्येष्ठ नेते यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी या प्रभागाचे नगरसेवक उद्धवबाबा निमसे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि ते या ठिकाणी आले. त्याबद्दल आणि माझ्या सर्वच मित्रपरिवाराबद्दल नातेवाईकांना मी मनापासून आभार मानतो की त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. या बरोबरच धर्मवीर सुनील बागुल, शिवसेना नेते व नगरसेवक उद्धव निमसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. पंचवटी अमृततुल्य चहाच्या दुकानाचं आताच उद्घाटन झालं. गणेश कदम आणि सुरेश कदम यांनी ही संकल्पना उभी केली. माझ्या मताने आता त्यांची 5वी शाखा आहे आणि ह्या वेगवेगळ्या पुणे असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, इकडून नवीन नवीन शाखा ह्या नाशिक शहरामध्ये येत होत्या. आज गणेश छत्रपती फाउंडेशन यांनी ह्या चहाचं फॉर्म्युला शोधून काढला आणि त्यांचे बंधू यांनी त्यांना सहकार्य केलं. आज त्यांच्या 5 शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. मी सुनील बागुलच्या वतीने, बागुलांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. बघता बघता त्यांच्या अनेक शाखा या शहरामध्ये, राज्यामध्ये उभ्या राहत आहेत. आणि पंचवटी अमृततुल्य हा चहा येत्या काळामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर परदेशात सुद्धा याचं नावलौकिक होईल अशा क्वालिटीचा हा चहा आहे. आणि गणेश भाऊंना त्यांच्या या व्यवसायाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. यावेळी मान्यवरांसह परिसरातील नागरिक व त्याचप्रमाणे छत्रपती युवा सेना महाराष्ट्र राज्य पंचवटी अमृततुल्य सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.